येतो मला स्वयंपाक. मम्मी प्रूफ आहे माझ्याकडे. इस्रायल मध्ये मिसळ पाव खाणार आहे. दिस इज द मोमेंट यू गाईज. झणझणीत मिसळ तयार. मँगोचा पण शिरा असतो. हो, मँगो शिरा पण करता येतो. कधी म्हणजे महाराष्ट्र दिन म्हणून आपण इस्रायल मध्ये केली मिसळ आणि शिरा. योगेशचं नाव घेऊन सांगते. तर मला ताईंनी थोडासा हात दिलाय बसवायला. स्वयंपाक यायला पाहिजे की नाही, एकदम चविष्ट. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिवस आहे, पण आज आम्ही इस्रायल मध्ये आहोत. महाराष्ट्रामध्ये नाही, पण आम्ही आज स्पेशल व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी करत आहोत. मला महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात, आणि आम्ही डिसाइड केलं की आज आम्ही महाराष्ट्रीयन काय खाणार. आपण महाराष्ट्रीयन मिसळ पाव पावने घरी करणार आहोत आणि शिरा आणि शिरा. तर आज आमच्या मेन्यूवर आहे मिसळ पाव आणि शिरा आणि चहा. तर आज आमची ताई चमता गोखले, त्यांचा डेब्यू झालेला आहे आमच्या होळीच्या व्हिडिओ मध्ये, ते कुक करणार आहेत आमच्यासाठी. पहा, आमच्या सोबत या तुम्ही कुक करायला. तर आपण मिसळीचं पहिल्यांदा वाटण करून घेऊया. त्याच्यासाठी सुकं खोबरं आहे, ते भाजून घेऊया पटापट. ते भाजायला किती वेळ लागतो? होतं 2-3 मिनिटात वगैरे होतं भाजून. ओके. तुला खोबरा इथे मिळतो का इस्रायल मध्ये? खोबरं मिळत नाही, म्हणजे मिळतं ते रेडीमेड असे तुकडे केलेलं, ते पण वापरू शकतो, किंवा हे डेसिकेटेड कोकोनट वापरते मी आता, जसं उपलब्ध असेल घरी तसं. मला फारच भूक लागलीये. मी साडी नेसायलाच किती वेळ लागला आपल्याला, पण इट इज वर्थ इट. आमच्या समताताईंनी आम्हाला साडी नेसून दिली, एकदम मस्त सुंदर. आणि ताईंची साडी तर बघा, एकदम कडक, एक नंबर. नाही, पण ज्या बायका साडी नेसून स्वयंपाक करतात आणि एकदम सहजपणे वावरतात, मला खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. मला आणि एक सांगायचं म्हणजे, मी लग्न झालेलं असून किंवा आतापर्यंत साडी नेसून मी स्वयंपाक कधीच केला नाहीये. हा तुमचा फर्स्ट टाइम आहे म्हणजे? साडी नेसून भारतीय किंवा मराठी अशी सगळी सगळ्या गोष्टी पण आहेत. काय काय हे सगळं तुम्ही इंडियावरून आणलंय ना? बऱ्याच गोष्टी. आता ह्या प्लेट्स वगैरे इथल्याच आहेत, पण बाकीचे सगळे हे कुकर आणि हा पॉट किंवा काय म्हणतात त्याला ते, शिवा हे इथे नाही मिळत. किती मस्त वास येतोय. हे एकदम असं ब्राऊनिश गोल्डन ब्राऊन झालंय ना आपलं कोकोनट. वाव, किती मस्त. इस्रायल मध्ये असा अरोमा येणं म्हणजे इट इज कठीण. आपल्या इंडियन बांधवांच्या घरी गेलो की म्हणजे अशी आपली नारळाचा वास वगैरे एकदम छान. आता तेल घालून कांदा चिरलाय मी. ओके. लसूण, आलं, टमॅटो आणि कांदा. कांदा असं आपण फ्राय करून घेऊया. ओके. मिसळ पावला युजली किती वेळ लागतो? पटकन होतो. आता मिसळ करायच्या पद्धती पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या आहेत. करेक्ट. तर मी सुद्धा जसा वेळ असेल तशा काही वेळेला पटकन मिसळ करते, काही वेळेला अगदी सागर संगीत सगळी तयारी करून करते. काही जण मिसळ मसाला पण घरी करतात. मिसळ मसाला? हा, किंवा ह्याच्यात सुद्धा असे काही काही खडे मसाले टाकतात. खडे मसाले म्हणजे माहित असेल ना? हो हो हो. अख्खे मसाले. अख्खे मसाले. पण मी डायरेक्टच आज मसाला वापरणार आहे. ओके. सुका मसाला? सुका मसाला. मिसळ मसाला नाहीये, कांदा लसूण मसाला. मी दाखवते तुला, माहित असेल तुला. ठेवला असं वाटतं की मी आता ठाण्यात आहे आणि मामळेदारच्या मिसळ च्या दुकानात जाणार आहे. मी आय एम व्हेरी एक्सायटेड. मी ऍक्च्युली 4 वर्षात इस्रायलमध्ये कधी मिसळपाव खाल्लेली नाहीये. तर मी जेव्हा समताला सांगितलं की आपण ना मिसळपाव करूया का, तर ती पटकन हो बोलली आणि दॅट्स इट. मी बोलले हा व्हिडिओवर घ्यायचंच आहे आपल्याला. सो आपण नंतर टेस्ट टेस्ट पण करणार आहोत आपल्या योगेश दादांसोबत, जे आपले कॅमेरामॅन आहेत आजच्यासाठी. पण स्टेट येऊन. तर मला ताईंनी थोडासा हात दिलाय बसवायला. स्वयंपाक यायला पाहिजे की नाही, एकदम चविष्ट. मुलीला स्वयंपाक यायला पाहिजे. हो, ते पण. मुलांना सुद्धा. मुलांना पण. हो, ते पण बरोबर आहे. मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा बेसिक स्वयंपाक यायला पाहिजे. ओके. आता आपलं सॉटे झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आपला? आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. वाव, आमचा मिक्सर इस्रायलचा मिक्सर. इस्रायलचा नाहीये, इंडियाचा मिक्सर. इस्रायल मध्ये करतोय आम्ही. चालू द्या. आपलं आता मिक्सिंग झालेलं आहे बरोबर. बघूया जरा उडून. वा 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 वा. लय भारी. बघा जरा झूम इन करून बघा, किती मस्त झालंय बघा वाटण. कलर पण एकदम सुंदर आलाय याचा. म्हणूनच ते जास्त ब्राऊन होईपर्यंत आपण भाजलं. फोडणी करायची. हा, फोडणी इज व्हेरी इम्पॉर्टंट, नाहीतर चव येत नाही.
आणि यावेळेला आपण तेल जरा जास्त घालूया तर्रीसाठी. रस्सा, हो येस, रस्सा इज द इम्पॉर्टंट, काय म्हणतात, एलिमेंट ऑफ मिसळ पाव. भारतीय माणसाकडे असतो किंवा मराठी याच्यात तर असतोच असतो मिसळण्याचा डबा. आणि याची ब्युटी काय, ते स्टीलच्या डब्यात एकदम सिम्पल आणि असे वेगळे वाट्या असतात. किती क्यूट आहेत हे छोट्या छोट्या वाट्या आणि हे छोटे चमचे. फार नाही घालायचं नाही काय. एव्हरेस्टा इथे मिळते, जे हो किंवा ओम स्टोर मध्ये तेलवीव मध्ये मिळतो. तुला तिखट किती आवडतं? फार नाही मला खाता येत नाही, पण आज थोडं आम्ही ट्राय करेन. कमीच तिखट खातो. त्यानंतर हा कांदा लसूण मसाला घालते मी. तर मटकी ना मी मोड आणले होते आणि ती कुकरला मी शिजवून घेतली. आता ती मटकी घालूया आपण. हो, ह्याला तेल सुटलंय मसाल्याला. आता ह्यात आपण गरम पाणी घालूया म्हणजे त्याला तरी छान येईल. रस्सा ह्याला काय म्हणतात, डाव म्हणतात ना? डाव किंवा पळी, काही काही जण पळी म्हणतात, काही काही जण डाव म्हणतात. अजून आपलं मीठ घालायचंय. हो, आणि मस्त पैकी दणदणीत उकळी काढायची. आमचं मिसळपाव ऑलमोस्ट रेडी आहे, ते बघताय तुम्ही साईडला तिथे. छान तरी, एकदम छान तरी. पण आता गोड काहीतरी हवंय, करेक्ट? तर आपण आज काय बनवणार आहोत? शिरा. शिरा, वाव, काय तूप आहे, वाव, खतरनाक. शिरामध्ये कलर पण टाकतात ना ग? कलर टाकतात. मला येल्लो आवडतो. येल्लो असतो ना शिरा? येल्लो शिरा, येल्लो शिरा. काय केशरी असतात. केशरी. येल्लो म्हणजे तो पायनॅपल. पायनॅपलचा इसेन्स टाकतो. आणि काय थोडसे अननसाचे तुकडे इस्रायल मध्ये. हो, काय काय जण मी खाल्लेलं नाहीये कधी. इस्रायल मध्ये आता अननस आलेत विकायला. हो, समर सीझन आलेला आहे. इथे स्प्रिंग तर गेला उडत. बघूया आता समर मध्ये अननस आले की आम्ही कधीतरी भेटून अननस शिरा बनवणार. अननसचे तुकडे टाकून अननस शिरा. आणि त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आंबे येतील. मग आपण काय करणार, आमरस नाही, मँगो शिरा. मँगोचा पण शिरा असतो. हो, मँगो शिरा पण करता येतो. कधी म्हणजे कठीण. आंब्याच्या सीझन मध्ये मँगो शिरा करूया. आता डन, येतो मला स्वयंपाक. मम्मी प्रूफ आहे माझ्याकडे. आता तू शिरा आणि मिसळ घरी करून आईला आणि बाबांना घाल. बरोबर, आता कॅमेरावर बोललीस ना, आता म्हणजे आई बाबा आता माझ्या पाठीमागे लागते. कर बाई कर, तुमचे डिम्पल फारच क्यूट आहेत. थँक्यू. आमचे दादा आमच्यासाठी चहा बनवत आहेत. काय म्हणता दादा? मस्त. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आपली आज काय, मसाला चाय, कडक चाय, साधी चाय? मसाला चहा आणि आल्याचा चहा. अरे वा, एकत्र, एक नंबर, स्पेशल स्पेशल. ही मिसळ, त्यानंतर शिरा आणि चहा योगेशने केलेला. आणि मिसळ असेंबल करायला ह्या गोष्टी आहेत: बटाट्याची भाजी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, फरसाण आणि शेव. आता आपण असेंबल करूया. एकदम चांगला शेप यायला. हे मुदाळ आहे, हे पण महाराष्ट्रीयन. मुदाळ खास महाराष्ट्रीयन. अरे वा, किती गोड. झणझणीत मिसळ तयार. अरे वा, काय मस्त दिसतायत सगळे. आम्ही फायनली बसलोय जेवायला. टेस्टच करणार आपण. आय एम व्हेरी एक्सायटेड, कारण मी 4 वर्षानंतर इस्रायलमध्ये मिसळ पाव खाणार आहे. दिस इज द मोमेंट यू गाईज. वाव, खरच ना मस्त, खरच वाव. लिंबू पीळ आवडत असेल तर म्हणजे. आणि मला तिखट पण लागतंय. खतरनाक झाली, खतरनाक. चांगली लागते ना? एकदम चविष्ट. तू खा की? खाते. फारच सुंदर. समता, थँक्यू, धन्य झाले मी तुझ्यामुळे. आम्हाला पण मिसळ खायला मिळाली. मिसळ शिरा. हो, लिंबू पण पिळूया जरा. मी लिंबू युजली पिळत नाही, पण आज टुडे इज द ओकेजन, सो वाय नॉट. छान झाली खरंच. आपण खूप प्रेमाने बनवले म्हणून, खूप चांगल्या मनाने बनवलं की एकदम जास्ती जरा टेस्टी वाटतंय की नाही. एक नंबर, वाव.
सॉरी आय एम जस्ट प्रोसेसिंग माय फीलिंग्स. आपण ऍक्च्युली तोपर्यंत शिरा टेस्ट टेस्ट करूया, बघूया जरा. इट इज द परफेक्ट अमाऊंट ऑफ स्वीट, जास्ती गोड पण नाही आणि कमी गोड पण नाही, असं परफेक्ट आहे. अश्रू येतात माझ्या डोळ्यात, बट आय कॅनॉट क्राय कारण मेकअप लावलाय आम्ही. बट इट इज टू गुड यार, आय एम जस्ट, दिस इज लाइक द परफेक्ट शिरा. खूप गोड नाही ना वाटत? नाही, एकदम परफेक्ट आहे, कारण मी जरा गोड कमी केलंय. आम्ही पण गोड खात नाही, आम्ही पण हे तर्री वालं हे आजच असं केलंय. आमचं तेल गोड कमी कमी, इस्रायल येऊन सगळं कमी झालंय ना सगळं. इस्रायलला येऊन नाही, वय वाढल्यामुळे कमी झालंय. चहा घेतलास का तू? घेतला मस्त झालाय. आलं टाकलेलं तर कसा लागला? मला छान लागतो ऍक्च्युली. सगळंच तुला छान लागतंय. अग खरंच छान आहे. कठीण आहे ह्या बायकांना तुम्ही खरं पण सांगा ना तर नाही कशाला कसं असंच कसा झालं आणि तसं. अरे एकदम छान, तुला आलं आलं घालत नाहीस तू म्हणालीस म्हणून मी म्हणजे बाय चॉईस नाही टाकत, पण मी कारण खूप वेळानंतर पिते, सो इट इज टेस्टिंग व्हेरी नाइस. नो बट यू वर गिवन अ चॉईस, सो आय टोल्ड यू टू ऍड इट. तर एकदम सुंदर आपली टपरीची चहा, इज दॅट अ गुड कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी? आज खास हा जो सुंदर कपल बसलाय माझ्या बाजूला, ते आमच्यासाठी आज उखाणे म्हणणार आहेत. सो आर यू रेडी? कारण आय एम नॉट. चला तर होऊन जाऊ द्या. महाराष्ट्र दिन म्हणून आपण इस्रायलमध्ये केली मिसळ आणि शिरा. महाराष्ट्र दिन म्हणून आपण इस्रायलमध्ये केली मिसळ आणि शिरा. योगेशचं नाव घेऊन सांगते, मोझेस इन इस्रायल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अरे वा, अरे काय जोरदार उखाण. हिने सांगितलं नव्हतं मला असं काही घालायला, मी तिने काही मला प्रमोट कर असं सांगितलं नव्हतं. ओ माय गॉड, किती ओ माय गॉड, किती गोड आहे. तू हे काय लिहिलंस? हो तयार केलं. ओके. जिथे जाऊ तिथे जपू नाळ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी. जिथे जाऊ तिथे जपू नाळ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी. समताचे नाव घेतो महाराष्ट्र दिनाच्या दिवशी. अरे किती गोड. एक नंबर. तुमची फेवरेट महाराष्ट्रीयन डिश कोणती? आम्हाला महाराष्ट्रीय जेवण सगळ्या प्रकारचं, साधं घरगुती ते जळगावी झणझणीत शेवभाजी सगळं आवडतं. पण एक अशी डिश सांगायची झाली तर मला मोदक आवडतात. उकडीचे मोदक. उकडीचे मोदक इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला तसेच सगळे पदार्थ आवडतात महाराष्ट्रातील. माझा आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी, ऑल्सो माय फेवरेट. तुम्हाला असं चान्स मिळालं की तुम्ही महाराष्ट्रा दिवसाला तुम्ही एका स्पेसिफिक शहरात तुम्ही विजिट कराल, तुम्ही कुठे जाल? मला वाटतंय आमच्या दोघांचंही उत्तर एकच असेल. महाराष्ट्र दिना दिवशी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं आपलं पुण्यात आम्हाला दोघांनाही जायला आवडेल. तिथे महाराष्ट्र दिनानिमित्त काही कार्यक्रम असतील वेगवेगळे, मिरवणूक असेल किंवा काही प्रदर्शनं भरलेली असतील, नक्कीच पुण्यात खूप छान माहोल असेल महाराष्ट्र दिनाचा. आपले महाराष्ट्रातील तीन फेमस लँडमार्क किंवा अट्रॅक्शन्स जे तुम्हाला आवडतात? संपूर्ण महाराष्ट्रच सुंदर आहे. रायगड किल्ला, अरे वा, जे जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, जी राजधानी होती, आणि ते छान आहे. मी एकदा गेली आहे रायगडला. ओके. पण मला परत एकदा सगळं भेट द्यायची इच्छा आहे. दुसरं ठिकाण सांगायचं झालं तर संभाजीनगर, म्हणजे जे पूर्वीचं औरंगाबाद होतं, संभाजीनगर मध्ये अजिंठा वेरूळ लेणी आहे. केव्स का? हा. ही दोन ठिकाणं सोडून अजून एक माझं आवडतं, जे मला जावं असं वाटतं असं ठिकाण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे राष्ट्रीय उद्यान. ते मला नक्की भेट द्यायला आवडेल. जर तुम्ही महाराष्ट्र दिवसासाठी एक नवीन ट्रेडिशन जर तुम्ही क्रिएट करू शकाल, व्हॉट वुड दॅट बी? महाराष्ट्राची बांधणी आणि उभारणी करण्यात ज्या व्यक्तींचा मोठा वाटा आहे, किंवा उभारणी आणि बांधणी झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगात साता समुद्रा पलीकडे पसरवणारे अनेक व्यक्ती आहेत. म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, सावरकर, आगरकर, ते अगदी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, तर यांच्या कामाबद्दल अगदी चरित्र नाही मोठी मोठी, पण थोडी थोडी माहिती आणि त्यांचं काम काय आहे हे जाणून घेण्याचा संकल्प
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने निदान माझ्यासाठी तरी करायला मला आवडेल. तुम्ही आपली महाराष्ट्रीयन आयडेंटिटी इस्रायल मध्ये कसं ठेवता? मी तर चालती बोलती महाराष्ट्रीयन ओळख आहे. हिब्रू थोडस बोलले तरी पण, इंग्रजी बोलले तरी पण त्याच्यात महाराष्ट्राचा ठसका असतो. ठ फ ळ ळ मस्त मराठी महाराष्ट्रीय पदार्थ बनवतो. प्रूफ आहे तुमच्याकडे आज. तांदुळाची भाकरी, नाचणीची भाकरी, शेपूची भाजी. शेपू माहितीये का? हो, शेपू आणलाय अण्णा. तू बघितलं की नाही तू? अरे यार, आणि तू शेपू आणलाय अण्णा? मोदक, मिसळ, वडापाव सगळं. जेरुसलेम मध्ये असताना दोन इस्रायली ज्यूइश मैत्रिणी माझ्याकडनं भाकरी, लाटून भाकरी शिकून गेल्यात. अरे वा. कारण त्यांना ग्लुटेनची अलर्जी होती आणि त्यांना ब्रेड, पिटा ब्रेड असं काही खाता येत नाही. बरोबर. सगळ्या ज्या करीज आहेत किंवा भाज्या, ग्रेव्हीवाल्या किंवा सुक्या, त्या सगळ्या भाताबरोबर किंवा नुसत्या खायला लागतात. बरोबर. तर मग मी त्यांना एकतर तांदुळाच्या पिठाची अशी भाकरी पोळी स्वरूपात किंवा ब्रेड स्वरूप, फ्लॅट ब्रेड सारखं असं करता येतं, हेच त्यांना सरप्राइझिंग होतं. आणि आवडलं त्यांना, म्हणजे खूप छान झालं. आणि त्यांनी, मी चवळीची उसळ केली होती त्याच्याबरोबर, ती भाकरी खाल्ली लाटलेली आणि त्यांनी पण केली. त्यांना खूप वर्षानंतर असा फ्लॅट ब्रेड भाजी बरोबर खाता आला, विच इज ग्लुटेन फ्री. ग्लुटेन फ्री अँड टेस्टी. मी सोशल मीडियावर लेख लिहिते मराठीत आणि बहुतेक करून ते लेख इस्रायलवर असतात. आम्हाला इस्रायल मधलं काय काय आवडतं, कुठची नवीन ठिकाणं, शहरं, इथली वाहतूक व्यवस्था, खाद्य संस्कृती, रेड सी असेल, असे अजून काय काय लिहायचे लेख, युद्धाचं काय काय, सगळे नव्हे वृत्तांत नाही पण हायलाइट्स असतील. ओके. जी भारतात काहीतरी वेगळंच दाखवलं जातं. मग जर आपल्या बांधवांना जर वाचायचं असेल तर ते कुठे सापडेल? माझ्या फेसबुकवर समता गोखले दांडेकर म्हणून फेसबुक अकाउंट आहे. ओके. त्याच्यावर फॉलो करू शकतात आणि वाचू, ओपन आहेत ते, पब्लिक आहेत. पब्लिक आहेत. तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन यांचं लिंक, तुम्ही आत्ता जाऊन फॉलो करा आणि यांचं सुंदर लेखन तुम्ही वाचा. मी 2 दिवसाआधी समता ताईंना कॉल केला होता आणि सांगितलं की ताई मला ना एक तुमच्यासोबत व्हिडिओ करायचा आहे, यु नो, आपण मिसळ बनूया आणि शिरा बनूया. आणि ती एकदम रेडी झाली, म्हणजे असं शी डिडंट इव्हन आस्क मी क्वेश्चन्स. सो थँक्यू योगेश दादा आणि समता ताई की तुम्ही मला होस्ट केलं. इट वॉज अवर प्लेजर, इट्स अवर प्लेजर. तुम्ही फार म्हणजे गोड आहात आणि असं योगेश दादा म्हणाले असं वाटतं की आपण ठाण्यात किंवा पुण्यात आहोत, भारतात आहोत, असं वाटत नाही की इस्रायल मध्ये आहोत म्हणून. छोटा महाराष्ट्र तयार, छोटा महाराष्ट्र. तर आमचा व्हिडिओ ऑलमोस्ट आता संपायला आलाय. आम्ही आता जेवण वगैरे करून गप्पा मारणार. तुम्ही असंच आमचं व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आय विल सी यू नेक्स्ट टाइम. राम राम मंडळी.